साहेब मासाहेब जिजाऊ या सती चालल्या होत्या, परंतु त्यावेळी महाराजांनी त्यांना थांबवलं आणि त्यांना सती जाण्यापासून रोखलं. स्त्री जातीचा हा सन्मान हा महाराजांनी पहिला सुरू केला, सती जाणाऱ्या आऊसाहेबांना रोखलं, पण एवढ्यावरच महासाहेब थांबले नाही. स्त्री जातीचा सन्मान हा मातृत्वाच्या भावनेने नाही केला, तर कल्याणच्या सुभेदाराची सून जेव्हा लुटीच्या माध्यमातून आणली, महाराजांच्या पुढं पेटाऱ्यातून आणली गेली आणि तो पेटारा उघडल्यानंतर जेव्हा कल्याणच्या सुभेदाराची सून त्यातून बाहेर आली, तेव्हा महाराजांनी सांगितलं की आमची माता जर एवढी सुंदर असती तर आम्ही सुद्धा सुंदर झालो असतो. परस्त्रीला माते समान मानणारा हा लोकोत्तर राजा होता, म्हणून 350 वर्षानंतर महाराजांना वंदन केलं जात. महाराजांनी 18 पगड जातीला एकत्र करून राज्य केलं. महाराज एका धर्माच्या एका जातीच्या विरोधात नव्हते, सर्वांना बरोबर घेऊन रयतेचं राज्य स्थापन केलं. महाराजांनी कधीच म्हटलं नाही की हे राज्य माझं आहे, मी महाराज आहे, मी छत्रपती आहे. हे लोकांनी प्रेमाने त्यांना त्या ठिकाणी जवळ केलं. महाराजांनी स्त्रीवर अत्याचार करणारा कुणी असो, रयतेवर अत्याचार करणारा कुणी असो, त्याची कधीच गय केली नाही. या ठिकाणी आपण म्हणतो की महाराज मोगलांच्या विरुद्ध लढले, आदिलशाहीच्या विरुद्ध लढले, निजामशाहीच्या विरुद्ध लढले. मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे, रांजणगावच्या पाटलांनी आमच्या माता भगिनीवर अत्याचार केला, महाराजांनी त्याला पण सोडला नाही, तोडला, हातपाय काढले, चौरंग्या करून गावाच्या वेशीवर बसवला होता. असे महाराज होते. महाराज एका धर्माचे नव्हते, महाराज रयतेचे होते, महाराज स्वराज्याचे होते. आणि महाराजांनी कायम सांगितलं हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा आणि हे रयतेचं राज्य आहे. प्रजेच्या काडीला सुद्धा, भाजीच्या देठाला सुद्धा धक्का लागला नाही पाहिजे अशी महाराजांची शिकवण होती. त्यामुळे आज महाराज जगामध्ये सगळीकडे पूजनीय आहेत. जगातले सगळे युद्ध नीतिकार, सर्व राजकारणी, सर्व अभ्यासक महाराजांना आज वंदन करतात. आज जे गोरिला वॉरफेअर म्हणून ओळखलं जातं, कमीत कमी सैन्यांमध्ये जास्तीत जास्त विजय संपादन करायची, याची जर कला जगाला कोणी शिकवली असेल तर त्याचे आद्य प्रणेते आहेत छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांनी गनिमी कावा शिकवला, त्यामुळे जगाचं युद्ध तंत्र आज बदललं गेलं. आणि यासाठीच महाराज 350 वर्षांनंतर सुद्धा जगातल्या सगळ्या राजांपेक्षा उजवे ठरतात आणि जग त्यांच्या पुढे नतमस्तक होतं. त्याच्यामुळे आज हा एक मोठा शिवजयंतीचा कार्यक्रम आयोजित केलाय. मी दिलीपप्पांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि महाराजांच्या चरणी पुन्हा आपल्या सर्वांच्या वतीनं मानाचा मुजरा करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय.